गुड मॉर्निंग चिल्ड्रन. आज आपण इयत्ता 34 पाठ क्रमांक 4 शिवरायांचे बालपण ह्याची उरलेली माहिती पाहणार आहोत. जिजाबाई व शिवराय कर्नाटकात परतले, तर कसे ते आपण पाहणार आहोत. ज्यावेळी शहाजीराजांची निजामशाही बुडाली, शहाजीराजांची निजामशाही म्हणजेच काय, आपण ह्याच्या अगोदरच्या पाठात पाहिले की शहाजीराजांनी स्वतःहून निजामशाहीची स्थापना केली होती, पण काही कारणास्तव ती काय झाली, संपुष्टात आली, मग ती बुडाली. मग त्यानंतर तिचा जो प्रदेश आहे तो मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतले. मग वाटून घेतल्यानंतर शहाजीराजांची पुणे सुपेची पूर्वपार जहागीर आदिलशाही राज्यात आली, तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली. मग त्याच वेळी आदिलशहाने जहागीर पुन्हा शहाजीराजांना परत दिल्यामुळे शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली. मग आदिलशाहीची सेवा स्वीकारल्यानंतर आदिलशहाने त्यांच्याकडे एक काम सोपवले, म्हणजे कामगिरी सोपवली. ती कोणती, तर पुण्यापासून ते कर्नाटकपर्यंतचे जे काही प्रदेश आहेत ते जिंकण्याची जबाबदारी किंवा ती कामगिरी आदिलशहाने शहाजीराजांवर सोपवली. मग ती सोपवल्यानंतर शहाजीराजांनी आपल्यासोबत त्यांची बायको म्हणजेच कोण, जिजामाता आणि शिवराय यांना कर्नाटकात बोलवले. कारण शिवरायांचं बालपण हे आपण पाहिले की खूप धामधुमीचे होते. धामधुमीचे म्हणजेच काय, आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर. पण ज्यावेळी ते कर्नाटकात आले तेव्हा तिथे त्यांना स्थैर्य लागले, त्यांना आपल्या वडिलांसोबत बोलण्यासाठी वेळ मिळाला. आणि मग त्यावेळी शहाजीराजे यांनी काय केले की कर्नाटकात आल्यानंतर तिथे कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले, तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली. ज्यावेळी शहाजीराजांना सोपवलेली कामगिरी त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडली, त्यावेळी कर्नाटकातील हे बंगळूर हे जे ठिकाण आहे ते त्यांना जहागीर म्हणून बक्षीस दिले. मग बक्षीस दिल्यानंतर शहाजीराजे तिथे थांबले. मग तिथे थांबल्यानंतर बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले. मुख्य ठाणे केले म्हणजेच काय, मुख्य ठिकाण केले, समजलं का. तर आता आपण या पाठावरील स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. अ, शिवरायांचा जन्म डॅश किल्ल्यावर झाला. उत्तर आहे शिवनेरी. आ, आदिलशहाने शहाजीराजांची डॅश प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. उत्तर कर्नाटकातील. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न पहिला, जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले. उत्तर, मोठे झाल्यावर आपणही शूर पुरुषांसारखे पराक्रम करावे असे विचार शिवरायांच्या मनात घोळू लागले. प्रश्न दुसरा, शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असत. उत्तर, शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर लपंडाव, चेंडू, भोवरा हे खेळ खेळत असत. प्रश्न तिसरा, शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग का केला. उत्तर, लखोजीराव जाधवांची भरदरबारात हत्या करण्यात आली म्हणून शहाजीराजांनी निजामशाहीचा त्याग केला. तर मुलांनो, हा स्वाध्याय व आपण जी काही माहिती मिळवलेली आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेणार आहात. थँक्यू.